100% त्यांनी केला पाहिजे. त्यांच्यासारखी आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही. धमक्या देणार असाल ना तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका. दाखली मूठ 25 लाखाची जेलमध्ये घालताय ना. तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालाय का? या सगळे नोंद आहे. कोणकोण मला जेलमध्ये ही सगळी नोंद मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाना पाठवली. नारायण राणे यांनी सामना मधला जो त्यांच्यावरती अग्रलेख लिहिलेला होता ते पान काढून ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की संजय राऊत यांना पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागेल. त्यांच्यावरती कुठला अग्रलेख लिहिला तुम्हाला माहिती आहे? 26 डिसेंबरचा अग्रलेख आहे. 26 डिसेंबरचा अग्रलेख आहे. ते बोलले हा अग्रलेख मी वाचला, माझ्या लक्षात आहे. संजय राऊत यांचा जेलमध्ये जायचा रस्ता मी मोकळा करणार. 100% त्यांनी केला पाहिजे. त्यांच्यासारखी आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची हा अग्रलेख मी वाचला, माझ्या लक्षात आहे. संजय राऊत यांचा जेलमध्ये जायचा रस्ता मी मोकळा करणार. 100% त्यांनी केला पाहिजे. त्यांच्यासारखी आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येतात, पक्ष बदलणारे आम्ही नाही. एक लक्षात घ्या, कोण कोणाशी बोलते हिमतीच्या गोष्टी, धाडसाच्या गोष्टी त्यांनी बोलाव्यात. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाही आहे. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका. धमक्या देणार असाल ना तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ 25 लाखाची हे परत सांगतो मी. हे काय मला जेलमध्ये? मी हिमतीने गेलो आहे, माझ्या पक्षासाठी जेलमध्ये गेलो आहे. तुमच्यासारखा पळून नाही गेलो. ईडीने बोलवल्यावर शरणागतीने पत्करली आम्ही, बरं का? नामर्द नाही आहोत आम्ही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आणि घाला मला जेलमध्ये घालताय ना. तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालाय का? या सगळे नोंद आहे. कोणकोण मला जेलमध्ये, ही सगळी नोंद मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाना पाठवलेली आहे. कोण काय बोलताय इथे, ते न्यायालयाच्या वर झाले. चीफ जस्टिस ऑफ इंडियाना इकडला प्रत्येकाचं वक्तव्य आम्ही पाठवत आहोत हे सांगतो मी. नारायण राणेंच्या जर प्रकरणं काढली ना सगळी आर्थिक, तर 50 वर्ष सुटणार नाहीत ते.